बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये आपल्याला मस्त चटपटीत क्रिस्पी असं काहीतरी खावंसं वाटतं, पण रोज रोज काय बनवणार खायला. मग आज मी एकदम महिनाभर टिकतील अशा गव्हाच्या पिठाच्या मस्त खस्ता पुऱ्या बनवल्यात. बिस्किटासारख्या दिसणाऱ्या या पुऱ्या एकदम खुसखुशीत खस्ता बनतात, खायला तर खूपच छान लागतात आणि विशेषतः महिनाभर टिकतात, त्याच्यामुळे रोज रोज नवीन काय बनवायचं टेन्शनच नाही. तर चला आपण रेसिपी बघूयात. तर पुऱ्यांसाठी आपल्याला लागणारे गव्हाचं पीठ, तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदासुद्धा घेऊ शकता. आणि त्यामध्ये आपल्याला 1/2 कप रवा टाकायचा आहे. रवा हा बारीक असला पाहिजे आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे आणि 1/4 चमचा हळद टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड टाकायचे आहे. त्यानंतर आता इथे मी 1 मोठे 2 चमचे तीळ टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तिळामुळे ह्या पुऱ्यांना खूप छान चव येते. आणि त्यानंतर 1 छोटा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा मी हातावरती थोडंसं असं रगडून घेतलेला आहे. भजी किंवा कोणत्याही पुऱ्या करताना तुम्ही ओवा असं चोळून टाकायचा, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान येते. आता इथे 1 छोटीशी पळीभर म्हणजे जवळजवळ 1-3-4 चमचे मी असं नॉर्मल टेम्परेचरचं मी तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तेल अजिबात गरम करायचं नाही आहे. आणि तेल जर गरम करून टाकलं तर पुऱ्या कुरकुरीत होतात आणि थंड जर तेल टाकलं तर अशा खस्ता खुसखुशीत अशा पुऱ्या बनतात. तर आता तेलामध्ये हे सर्व पीठ आपल्याला छान सोळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा मग कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता. आता हे पीठ छान चोळून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, त्याच्यामुळे जसं लागेल तसंच थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित या पिठाचं असं गोळा करून घ्यायचं आहे. माझ्या या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या करून बघा, खूपच छान होतात, महिन्याभर टिकतात, अजिबात या खराब होत नाहीत आणि अशाच खस्ता राहतात. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा त्या नरम अजिबात पडत नाहीत. तर या पद्धतीनं तुम्ही पुऱ्या नक्की बनवून बघा. आता हे पीठसुद्धा व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. जास्त मी इथे वरतूनसुद्धा तेलाचा वापर केला नाही आहे. तुम्हाला जर गरज पडली तर थोडासा तेलाचा हात लावून तुम्ही हे मळून घ्या. आता तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता 1-10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता 10-15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ आता मऊ पडलेलं आहे, त्याच्यामुळे सुरुवातीलाच हे थोडंसं घट्टच मळून घ्यायचं. आता या पिठाला आपल्याला 1-2 मिनटं असं थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे. आणि हे सुरुवातीच्यापेक्षा आता थोडंसं सैलसर झालं आहे, त्याच्यामुळे आता हे जास्त हाड अजिबात जात नाही आहे. आता या पिठाचे आपल्याला छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठेसुद्धा करायचे नाही आहेत आणि छोटेसुद्धा करायचे नाही आहेत. हे तुम्ही बघू शकता पीठ अजिबात कुठेच चिरत नाही आहे, म्हणजे रवासुद्धा आपला याच्यामध्ये एकदम छान असा भिजलेला आहे. एकदम व्यवस्थित असे गोळे बनत आहेत. तर सर्व पिठाचे आता मी गोळे बनवून घेते. आणि आता आपल्याला पोळपाटावरती ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर आता इथे मी पिठाचा वापर अजिबात करत नाही आहे, कारण हे पीठ पूर्ण तेलामध्ये पुरीसोबत जातं आणि तेलसुद्धा खराब होतं आणि पुऱ्या जास्त दिवस टिकणार नाही आहेत. म्हणून मी थोडंसं इथं तेल लावलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायच्यात. सुरुवातीला फक्त 1/2 पुरीसाठी आपल्याला तेल इथे लागणार आहे, नंतर बाकीच्या तुम्ही अशाच व्यवस्थितपणे लाटू शकता. आता इथे आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीकसुद्धा लाटायचं नाही आहे, एकदम मीडियम साईजचं, म्हणजे आपण नेहमी तळण्याचं जे पुऱ्या करतो त्याच्यापेक्षा पण थोडंसं पातळ आपल्याला इथे लाटायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण पीठ व्यवस्थित मळल्यामुळं इथे लाटण्याला किंवा पोळपाटाला पीठ अजिबात चिकटलेलं नाही आहे. याचा अर्थ की आपलं पीठ एकदम छान असं मळलं गेलेलं होतं. आता तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा आता माझ्याकडे इथे छोट्याशा डब्याचं असं छोटंसं झाकण आहे, मी त्याच्या साह्याने अशा पुऱ्या गोल गोल करून घेते. कारण या पुऱ्या जास्त मोठ्याही चांगल्या नाही वाटत आणि खूप लहानसुद्धा नाही. तर आता ही मीडियम साईजचं मी असं झाकण घेतलं आहे आणि त्याने छोटे असे छान अशा पुऱ्या बनवते. तुमच्याकडे जर असं छोटंसं झाकण वगैरे काही नसेल तर तुम्ही मसाल्याच्या डब्यातली वाटीसुद्धा घेऊ शकता, त्यानेसुद्धा असाच छोटासा आकार येतो पुऱ्यांचा. आणि आता पुऱ्या मस्तपैकी झालेल्या आहेत. आता याच्यावरती आपण काटे चमच्याच्या साह्याने असं त्याला छोटे असे होल पाडून घ्यायचे आहेत. तर यासाठी की ह्या पुऱ्या अजिबात आपल्याला फुगू द्यायच्या नाही आहेत, कारण ह्या पुऱ्या फुगल्या तर त्या जास्त दिवस टिकणार नाही आहेत.
तर ह्या क्रिस्पी अशा होण्यासाठी आपल्याला असे त्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व पुऱ्यांना व्यवस्थित असं आपल्याला छोटे छोटे होल करून झालेलं आहे. आता बाकीच्या पुऱ्यासुद्धा आपण अशाच बनवून घेऊयात. छोट्या छोट्या पुऱ्या लाटण्यापेक्षा एकच मोठी अशी पोळी लाटून त्याचे छोटे छोटे पुरे केले तर त्या सोपे पडतात आपल्याला. आणि सर्व एकदम लाटून घेतलं की तळायलासुद्धा एकदम सोपं पडतं. आणि हो, तुम्ही जर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर तो आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. तर आता दुसरीसुद्धा मी इथं पोळी लाटून घेते आहे. एकदम पातळ अशी लाटायची आणि ह्या पोळीला तर मला तेलाचासुद्धा वापर करावा लागला नाही. आणि एकदम इझिली ही पोळी छान पातळ अशी लाटली जाते. आता या पोळीचंसुद्धा मी असं छोटे छोटे असे पुरे बनवून घेते आहे. आणि पुन्हा यालासुद्धा आता काटे चमच्याच्या साह्याने आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्यात इथे बनवून घेतलेले आहेत. आणि साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता इथे तेलसुद्धा छान तापलेलं आहे. आता मीडियम गॅस करून आपल्याला हे एक एक पुरे असे सोडून व्यवस्थित असे तळून घ्यायच्यात. एकदमच सगळ्यात जास्त पुऱ्या सोडायचे नाही आहेत. तुमच्या कढईच्या साईजनुसार तुम्ही एक 4 ते 5 अशा पुऱ्या सोडून व्यवस्थित असे तळून घ्यायच्यात. आणि बारीक गॅसवरती ह्या पुऱ्या तळू नका, नाहीतर खूप अशा तेलकट बनतात आणि अशा काळपट पडतात. तर ह्याचा कलरसुद्धा आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही आहे. एकदम मीडियम गॅसवरतीच आपल्याला पुऱ्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात. हाय फ्लेमसुद्धा करू नका, त्याने पुऱ्या लवकर करपतील आणि आतून कच्च्या राहतील. आणि आपण हळद टाकल्यामुळे या पुऱ्यांना खूपच सुंदर असा कलर येतो. तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान अशा सोनेरी रंगावरती आता पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर आता पुऱ्या फुगलेल्या नाही आहेत, एकदम कडक क्रिस्पी असे झालेले आहेत. तर आता आपण ह्या तेलातून काढून घेऊयात, तेल छानपैकी निथळूयात आणि त्यानंतर पुऱ्यांना तेलसुद्धा अजिबात राहत नाही. तर एकदम बघू शकता तुम्ही खूपच छान बिस्किटासारखे असे पुऱ्या दिसत आहेत. आता पुढेसुद्धा मी अजून 4-5 पुरे ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी असं तळून घेते आहे. आता या पुऱ्यासुद्धा मी छानपैकी अशा तळून घेतल्यात, एकदम सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे सर्व पुरे आता मी तिथे तळून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता दिसायला एकदम बिस्किटासारखे दिसतात आणि एकदम क्रिस्पी खुसखुशीत खस्ता अशा पुऱ्या झालेल्या आहेत. याचा लगेच असा हाताने चुरा होतो, म्हणजे तोंडात टाकली की विरघळणारी ही पुरी आहे आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते. आणि तुम्ही बघू शकता ह्याला तेल अजिबात नाही आहे, एकदम ड्राय ह्या पुऱ्या दिसतात. तर त्याच्यामुळे महिनाभर स्टोर राहतात, प्रवासालासुद्धा तुम्ही नेऊ शकता. तर नाश्त्यासाठी कधीकधी छोट्या भुकेसाठी तुम्ही अशा पुऱ्या नक्की बनवून ठेवा. आणि हो, हवाबंद डब्यामध्ये या पुऱ्या तुम्ही स्टोअर करून ठेवा, म्हणजे अजिबात नरम पडणार नाहीत आणि अशात क्रिस्पी राहतील. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.